आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरगुप्पी जिन्नापन्ना चौगले सहकार पॅनेलचे वर्चस्व कायम. कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी येथे श्री जिन्नापन्ना चौगले लालबहादूर क्रेडिट सौहार्द सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाच्या सामान्य वर्गाच्या 9 जागेसाठी निवडणूक लागली आहे. सहकारी तत्वावर कैलासवासी जिन्नापन्ना चौगले यांनी स्थापन केलेल्या संस्थापक क्रेडिट सौहार्द मध्ये विजय जिन्नापा हाकीवाटे यांनी विरोधाची भूमिका घेऊन सत्ताधारी गटाच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सामान्य गटाच्या 9 जागांसाठी निवडणूक लागली होती. या निवडणुकीत विजय जिन्नापा यांचा पराभव झाला आणि जिन्नापन्ना चौगले सहकार पॅनेलचे वर्चस्व कायम राहिले. या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे: आप्पासाहेब मल्लापा शिरगुप्पे 792 मते, तात्यासाहेब अण्णापा चौगले 784 मते, नेमण्णा रायाप्पा तारदाळे यांना 737 मते, भमण्णा जिन्नापा चौगले यांना 812 मते, भाऊसाहेब भाऊ कुरुंदवाडे यांना 783 मते, महावीर नेमण्णा आकीवाटे यांना 774, शंकर पुंडलिक सौदे यांना 726 मते, सुभाष नेमण्णा कत्राळे यांना 797 मते, सुरेश बंडा चौगले यांना 798 मते, तर पराभूत उमेदवार विजय जिन्नापा आवटे यांना 316 मते मिळाली. तर यामध्ये अण्णासाहेब शंकर चंदुरे, भोला इमाम राजापुरे, महादेवी मलगोंडा पाटील, शालन सर्जेराव पाटील, यल्लापा बाबू कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीचे निवडणूक अधिकारी म्हणून बी के गोखले यांनी काम पाहिलं. विजय उमेदवार यांची मुलाखत आमचे प्रतिनिधी राजू कोळी यांनी घेतली. पाहूयात काय आहे त्यांची. ಜಯ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಜಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ಜಯ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ಹೇಳಲು ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ಜಿನ್ನಪ್ಪನ ಆಗಲಿ ಬಲ್ಲಾನ ಆಗಲಿ ಇವರೆಲ್ಲರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಈ ಪ್ಯಾನಲ ಜಯ ದೇಶಿದೆ ಅಂತೇಳಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಇಂಥ ಘಟನೆ ಆಗಬಾರದು ಅಂತೇಳಿ ನಾನು ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಲಾಲ್ಬಹದ್ದೂರ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸೌಹಾರ್ದ ಸಹಕಾರಿಯ ಇದೊಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಚುನಾವಣೆ. ಈ ಒಂದು ಚುನಾವಣೆ ಆಗಬಾರ್ದಿತ್ತು, ಅನಿವಾರ್ಯ ಕಾರ್ಯದಿಂದ ಆಗಿದೆ. ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಚುಲು ಸಂಬಂಧ ಆಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು, ಎಲ್ಲ ಸಂಘದ ಸಭಾಸದರು, ಜಾನರಿದ್ದಾರೆ. ಯಾರನ್ನ ಆರಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು, ಯಾರನ್ನ ಹೊರಗಿಡಬೇಕು ಅವ್ರು ಪಕ್ಕ ಬರ್ತದೆ. ಅದರ ಅದೊಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಆಡಳಿತ ಮಂದಿ ಹಳ್ಳಿ ಸದಸ್ಯನ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಆರಿಸ್ಕೊಟ್ಟಾರೆ. ಈ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೆ, ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕ ವರ್ಗದವರು, ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳಿ